हरिओम, मधुसूदन से बोवाडे धानुकवाडी उपासना केंद्र। मी 1999 पासून बापूंकडे येतोय। बरेच अनुभव आले, छोटे मोठे तर बरेच अनुभव आले, पण त्यातला एक मी अनुभव सांगतो तुम्हाला की 2 वर्षानंतर बापूंकडे यायला लागलेलो। प्रत्येक गुरुवार, प्रत्येक गुरुवार मी डिसेल बाय स्कूलला जात होतो आणि त्यानंतर एक दिवस बापू स्वप्नात येतात सकाळच्या वेळेला आणि सांगतात, तू कशाला तरी घाबरतोयस। बापू, कशाला घाबरतोय? नाही, तू ॲक्सिडेंटला घाबरतोय, पण तू घाबरू नकोस। मी तुला त्यावेळी कोणत्या रूपामध्ये येऊन तुला मी मदत करेन। आणि स्वप्न तुटतं आणि मी माझ्या मिसेसला बोलतोय की बघ, बापू माझ्या स्वप्नात आले आणि त्याने असं असं बोलेल। मिसेस बोलते, नेहमीच तुमच्या सपूर्ण स्वप्नात येतात, त्यात काही मोठी गोष्ट नाही, पण हे संकेत स्वप्न होतं हे मला माहीत नव्हतं। 1 महिन्यानंतर मी LIC एजंटचं काम करतो आणि ते काम हे करण्यासाठी माझ्या भाऊजींची रिक्षा आम्ही मागवली। त्यांचं एक काम होतं मॅच्युरिटीचं, सांताक्रूजला जायचं होतं, तर ती रिक्षा आम्ही गेलो तिथे आणि अंधेरीला ज्यावेळी रिक्षा आली तिथे आणि त्याने राईट मारलं, त्यावेळी रिक्षाचे ब्रेक फेल झालं। ब्रेक फेल झाल्यावर रिक्षावाल्याने काय केलं, रिक्षा कुठे न ठोकता सरळ पलटी करून टाकली रिक्षा। त्या रिक्षामध्ये जे आम्ही तिघे जण होतो आणि ड्रायव्हर पकडून आम्ही 4 जण होतो, त्या तिघांना काहीच झालं नाही। माझा पाय तो फसला एका बाजूला एका त्रिकोणामध्ये आणि बूट फसल्यामुळे पूर्ण माझा रिक्षा पलटी आली आणि पाय क्रॅक झाला। आणि पण बापूंनी ज्यावेळी EDM डिझास्टर मॅनेजमेंटचा जो कोर्स केलेला त्याच्यावेळी, त्यामुळे मला थोडंसं हे होतं की आपण काहीतरी करायचं आणि मी रिक्षातून बाहेर आलो लिटरली आणि एका धक्क्यावरती बसलो जाऊन आणि हातातून अक्षरशः रिक्षा घसपटून गेलेली, त्या हातातून रक्त येत होतं, पाणी टाकलं, पाणी मारलं हातावरती आणि तोंडावर मग पाणी मारलं। पाय आहे की नाही जागेवर माहीतच नव्हता, कारण एवढी भयानक अवस्था आली, डिझास्टर झालेलं माझ्या बाबतीत। आणि मी ते तोंडावर पाणी मारता मारता मी समोर बघितलं तर एक असा काळा कुळकीत रिक्षावाला उभा होता, लंबू एकदम, आणि तो असा बापू जसं करत ना असं, घाबरू नकोस मी आलो आहे। त्यांनी हे केलं पोजमध्ये मला हे दिलं आणि लिटरली तो असा होता आणि मी माझं ह्याच्याविषयी माझं हे होतं, त्यांनी लिटरली मला उचलून रिक्षामध्ये बसवलं त्याच्या, म्हणजे बापूंची ही सेटिंग होती। आणि त्यावेळी मला ते आठवलं, 1 महिन्यापूर्वी बापूंनी सांगितलेलं की तुला, तू घाबरतोस, घाबरू नको ऍक्सिडेंटला, मी तुला कुठच्या ना कुठच्या रूपांमध्ये तिथे येऊन तुला वाचवेन। आणि ते बापूंनी ते बोल ते मला लगेच लक्षात आले आणि त्यानंतर माझे मी 3 महिने घरातच होतो पायाला बँडेज बांधून। त्यावेळी माझं असं होतं की माझा बिझनेस, मी बाहेर गेल्याशिवाय माझा बिझनेस येणार नाही, घरात चूल चालणार नाही, अशी माझी अवस्था होती, म्हणजे हातावरचं पोट असतं ना त्यासारखं। पण त्यावेळी जो बापूंनी माझा संसार, इव्हन आताही माझा बापू माझा संपूर्ण संसार तोच चालवतोय, तर 3 महिने मी काहीही न करता घरात बसल्या बसल्या मला बिझनेस आला, माझ्या संपूर्ण घराचं पूर्ण कारभार चालला आणि नंतर माझी पुढे ग्रोथ झाली। हा एक मोठा मला अनुभव आलेला आहे आणि सर्वांना अशीच बापूंची कृपा राहू। हरिओम श्रीराम बंधू नाथ सर।